मी खूपच भाग्यवान आहे. आता हेच बघा, नर्मदा शंकर यांच्यावर साहित्य अकादमीने काढलेले हे जे पुस्तक आहे, याचे लेखक जरी गुलाबदास ब्रोकर असतील तरी त्याचा अनुवाद मराठीमध्ये केला होता नंदकुमार रोपळेकर यांनी. नंदकुमार रोपळेकर यांना आपण लेखक म्हणून ओळखतोच. त्यांच्या इटुकल्या पिटुकल्या गोष्टी यासा अनेक पुस्तकांचं लेखन त्यांनी केलेलं आहे. त्यांनी काल एक बाड मला पाठवलं, मी आश्चर्याने उघडून बघितलं तर ते आहे आपले शायर या माझ्या पुण्यनगरीतल्या सदराचे कात्रणं त्यांनी सगळी चिटकून एकत्र ठेवलेली आणि ते बाड मला पाठवलं. एक चाहता म्हणून त्यांनी पाठवलं तसं त्यांनी पत्रात नमूद केले आहे. रोपळेकर यांचे वय आत्ता 80 घरात आहे. 80 वर्षी हा माणूस इतका दुसऱ्या लेखकाबद्दल छान रसिकतेने काम करतो हे पाहून मला खूप बरं वाटलं, खूप आनंद झाला. हा आनंद तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठीच हा व्हिडिओ केला आहे. धन्यवाद.